शासनाला आव्हान आहे, विनंती आता करणार नाही आम्ही, आता इशारा देतोय, जर हे कॅनलच्या पाण्याची गळती थांबली नाही, गेले 2 महिन्यापासून चाललेलं हे पाणी तातडीने जर बंद केलं नाही तर आम्हाला नाईलाजाने कॅनॉल या ठिकाणी फडावे लागतील आणि हे पाणी ओढ्यांमध्ये टाकावं लागेल। संपूर्णपणे शेती उद्ध्वस्त झालेली आहे। हे जर पूर्ण बंद होत असेल तर ठीक नाही, तर मग कॅनॉल फोडून टाकण्यात येतील। पाऊस वाटतंय ते चढून गेलेला आहे अखाऊस। जर तो क्रॉसिंग पूल नाही झाला तर हे पाणी आटल्यानंतर आम्ही कॅनॉल फोडून तो रस्ता आम्ही तयार करून देणार आहे, मग याची जबाबदारी शासनाने घ्यावी। दीड 3 ॲक्सिडेंट या कॅनॉलवरती होऊन आमच्या गावातले 3 माणसं मयत झाली, परंतु काही या अधिकाऱ्यांना जाग आली नाही। हे जे इंजिनियर नेमले होते शासनाने ते सुशिक्षित होते का अशिक्षित होते? आणि एकही अधिकारी कॅनलचं काम चालू असताना हे व्यवस्थित थांबलेले नाही, सगळं यांनी अंदागोंदी कारभार केलेला, यांनी भ्रष्टाचार केलेला या अधिकाऱ्यांनी। गेलेल्या जमिनी तर गेल्याच, पण राहिलेल्या जमिनींमध्ये सुद्धा पीक आमचं सगळं नासून गेलंय। ऊस आला तोडण्यासाठी अडचण होऊ राहिली तेव्हा पाणी लवकरात लवकर बंद करावी। टेस्टिंगचं आता फेल झाली त्याच्यामुळं तात्काळ पाणी बंद करण्यात यावं। एक रस्ता सुद्धा आम्हाला शेतात जायला राहिला नाही वर्षी।